पनवेल तालुक्यातील डेरिवली येथे गणपती विसर्जन घाटाचे काम पूर्ण झाले. उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधीमधून या गणपती घाटाचे काम करण्यात आले आहे. या घाटाचे भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण षडभगत यांच्या हस्ते गुरुवारी या गणपती विसर्जन घाटाचे उद्घाटन करण्यात आले. उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून मतदारसंघात विविध विकास कामे सुरू आहेत. सर्वत्र साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणरायाच्या विसर्जनासाठी डेरिवली येथे आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधीमधून गणपती विसर्जन घाट बांधण्यात आला आहे. डेरिवली ग्रामस्थांनी गावात सुसज्ज गणपती विसर्जन घाट व्हावे यासाठी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण षडभगत यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार हे काम पूर्णत्वास आले आहे. या विसर्जन घाटाचा उद्घाटनाचा कार्यक्रम पळसपी विभागीय सरचिटणीस रवींद्र शेळके यांच्या पुढाकाराने संपन्न झाला. या कार्यक्रमाला भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण षडभगत, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, पळसपी विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, कोण ग्रामपंचायत सरपंच निलेश म्हात्रे, युवा कार्यकर्ते सुनील गोवंडी, गाव अध्यक्ष विकास शेळके, पळसपी विभागीय सरचिटणीस रवींद्र शेळके, संतोष गाताडे, सुरेश पाटील, ज्येष्ठ नेते हरचंद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील, महेश शेंडे, विवेश शेळके, गोपाळ पाटील, संदीप पाटील, पंढरीनाथ भोपी, रुपेश शेळके यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. खऱ्या अर्थाने गेल्या अनेक दिवसांपासून या डेरिवली ग्रामस्थांची आमदार महेश शेळबालजी साहेब, आमदार प्रशांत ठाकूर साहेब आणि माननीय अरुण षडभगत साहेबांकडं सातत्याने मागणी होती की आमच्या गावाला चांगला सुसज्ज असा गणेशघाट व्हावा म्हणून त्यांची मागणी होती. आणि ती मागणी अरुण षडभगत साहेबांच्या माध्यमातून, दोन्ही आमदार दोन्हींच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थाने पूर्णत्वास येत आहे. निश्चितच एक मनाला आनंद होत आहे. ज्या उत्साहाने आणि हर्षाने आपण गणपती बाप्पाचं आगमनासाठी आतुर असतो, त्यांची विधिवत पूजा करत असतो, त्याच पद्धतीमध्ये त्यांचा विसर्जनासाठी चांगला गणेशघाट असावा. फक्त गणपती विसर्जन हा एवढाच कार्यक्रम नसून वर्षाचे 365 दिवस त्या गणेशघाटावर गावातील माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची कार्यविधी केले जातात. त्यासाठी सुसज्ज असा चांगला गणेशघाट व्हावा ही ग्रामस्थांची आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांची मागणी होती. ती अरुण षडभगत साहेबांनी, दोन्ही आमदार साहेबांच्या माध्यमातून, लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या माध्यमातून आज पूर्णत्वास जात आहे. सर्व डेरवलीकरांना निश्चित आनंद आहे. त्याचबरोबरीने आम्हासुद्धा कार्यकर्त्यांना काम करताना एक चांगला असा आनंद वाटतो आहे. कारण ज्या गावामध्ये चांगला रस्ता, चांगला गणेशघाट आणि ज्या ज्या कार्यासाठी सार्वजनिक स्वरूपाच्या ज्या सुविधा पाहिजेत त्या सुविधांसाठी सातत्याने ही ग्रामस्थ मंडळी प्रयत्न करत असतात. ही सर्व मंडळी सातत्याने अरुण षडभगत साहेबांकडे येत असतात आणि आपल्या गावाच्या विकासासाठी सातत्याने वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या करत असतात. त्यांनी मागणी केली आणि अरुण षडभगत साहेबांनी पूर्ण केली नाही असा कुठलाही काम आजपर्यंत या विभागामध्ये राहिला नाही. म्हणूनच आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना इथे काम करण्यासाठी चांगली अशी ऊर्जा आणि उत्साह असतो. कारण आम्ही जे चांगल्या प्रकारच्या सार्वजनिक स्वरूपाच्या मागण्या करतो त्या मागण्यांची दखल आमचे नेतृत्व घेतं आहे आणि आमचं नेतृत्व आमच्या पाठीशी असल्यामुळं काम करण्याला एक नवी उमेद मिळते. आपल्या सर्व उपस्थितांना आणि या विभागातील सर्व कार्यकर्त्यांना, गणपतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. अरुण षडभगत साहेब अतिशय वेळात वेळ काढून, कारण गणपतीचा एक दिवस अगोदर म्हणजे सर्वांची आपली लगबग असते, खरेदी असेल, गणपती सजावट असेल, परंतु एवढ्या व्यस्त कार्यक्रमामधून पण साहेब इथे आलेत आणि आमच्या डेरवली ग्रामस्थांचा उत्साह वाढवला, त्याबद्दल मी त्यांचेसुद्धा मनपूर्वक आभार मानतो.